नमस्कार, मी सरोज। परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजचा हा आपला तिसरा भाग, यामध्ये महिलांसाठी काही खास टिप, जसे की काय खावे काय खाऊ नये, भाजी मार्केट मधून घरी आणल्यानंतर त्याची कशी दक्षता घ्यावी, याविषयी खास मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला डॉक्टर शुभांगी आर्य। कुटुंबाचा केंद्रबिंदू जो आहे, सेंटर जे आहे, ती महिला आहे। घरातली जर महिला सुखी आहे, महिला जर हेल्दी आहे, तर घर हेल्दी आहे। आणि महिला जर स्वतः जागरूक असेल स्वतःच्या तब्येतीप्रती आणि घरच्यांच्या तब्येतीप्रती, तर महिला जर जागरूक आहे तर पूर्ण घर जागरूक आहे तब्येतीबद्दल, असं माझं म्हणणं आहे। तर महिलांनी काय काळजी घ्यावी, तर सर्वप्रथम साफसफाई, डस्टिंग। आता लॉकडाऊनमध्ये सगळीच माणसं घरी बसलेली आहे, तर तुम्ही पण महिलांना मदत करा। जसं तुम्हाला सुट्टी आहे तसं गृहिणींना सुट्टी नाही। तुम्ही तुमचा वेळ पुरुषांना, काही बरेच लोकांना वर्क फ्रॉम होम करायचं आहे, त्यांचं समजू शकतो, त्यांना वर्क फ्रॉम होम, आणि खरोखर त्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम होम त्यांना करावं लागतं। त्यामुळे त्यांच्याकडून जरी फार अपेक्षा नसली तरी, जर तुम्ही घरी आहात, तुम्हाला काही काम नाही दुसरं, तर तुम्ही प्लीज तुमच्या वाईफ आहे, आई आहे, बहिणी आहे, त्यांना तुम्ही घरच्या कामांमध्ये, डस्टिंगमध्ये, किचनमध्ये तुम्ही हेल्प करू शकता। जेव्हा आपण घरामध्ये भाज्या घेऊन येतो, तर सर्वप्रथम आपण त्या भाज्या आणल्या आणि फ्रीजमध्ये कोंबल्या असं करू नका। सर्वप्रथम त्या भाज्या नीट स्वच्छ धुवा, मिठाच्या पाण्याने धुतलं तरी चालेल, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा, ते सुकू द्या, शक्य असेल तर उन्हात ठेवा आणि मग त्या स्टोअर करून ठेवा। ही पहिली काळजी तुम्ही घ्यायची आहे। दुसरे, दुधाची पिशवी येत आहे बाहेरून, तर तीच पहिला स्वच्छ धुवा, शक्य असेल तर गरम पाण्याने धुवा। कारण हा जो व्हायरस आहे, व्हायरसचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यावरती एक कॅप्सूल, जसं आपण कॅप्सूल खातो औषधांची, तशी कॅप्सूल असते वरती आणि आतमध्ये त्या कॅप्सूलच्या आतमध्ये औषध असतं। तशासारखं व्हायरसची एक कॅप्सूल असते आणि कॅप्सूलच्या आतमध्ये कोरोना व्हायरसमध्ये RNA आहे, काही काही व्हायरसेसमध्ये DNA असतो। तर हा जो RNA जो आहे तो आपल्या सेल्समध्ये जातो आणि तिकडून तो मल्टिप्लाय व्हायला लागतो, आपल्या सेल्सला ते स्वतःचं जेवण बनवतं आणि तो मल्टिप्लाय होतो। म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या पिशवीवर जर असेल कोरोना व्हायरस, तर तुम्ही ते स्वच्छ धुवा। आणि बीइंग अ फॅट कॅप्सूल, ते साबणाच्या पाण्यात विरघळतं, तर तुम्ही साधं भांडी घासायच्या साबणाने सुद्धा ती पिशवी धुवू शकता। भाज्या तर आपण साबणाने धुवू शकत नाही, तर मग तुम्ही त्या मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा जसं मी सांगितलं, आणि मग ते थोडा वेळ उन्हात ठेवा, जेणे पण तो व्हायरस जर त्याच्यावरती असेल तर तो व्हायरस तिथे नष्ट होणार। लक्षात ठेवा की हा जो व्हायरस आहे त्याचं कॅप्सूल जे आहे ते त्याचं लाईफ आहे। आपण जर ते कॅप्सूल फोडलं तर ते आतला RNA जिवंत राहू शकत नाही, म्हणजे तो व्हायरस आपल्याला काहीच इजा करू शकत नाही। प्रश्न आहे व्हेज किंवा नॉनव्हेजचा, तर मला वाटतं ही इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, हे प्रत्येकाची चॉईस आहे की मला व्हेज खायचं आहे की मला नॉनव्हेज खायचं आहे। जसं मी सांगितलं, हा संसर्ग जो आहे तो ड्रॉपलेट्सनी पसरतो, तो चिकन किंवा मटन खाल्ल्याने हा संसर्ग पसरत नाही। आणि आपण नॉनव्हेज शिजवून खातो, व्यवस्थित त्याला शिजवून उकडवून खातो, त्याच्यामुळे जर काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस असतीलही तरी ते आपोआप डिस्ट्रॉय होतात। त्याच्यामुळे व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे। मात्र जसं आपण भाज्यांबद्दल काळजी घेतो, तसंच नॉनव्हेज जसं आपण आणतो घरामध्ये, ते स्वच्छ करायचं, ते व्यवस्थित ते धुवून घ्यायचं, ते त्याला नीट शिजवायचं आणि मग योग्य प्रमाणात आपण ते खायचं। रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हे एका रात्रीत होणारी गोष्ट नाही आहे। आणि अमुक अमुक औषध खाल्ल्याने माझी रोगप्रतिकारक शक्ती एकदम वाढली असं होत नाही। रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे म्हणजे आपलं लाईफस्टाईल चांगलं ठेवणे। लाईफस्टाईल चांगलं ठेवणे याचा अर्थ पुरेशी झोप, बॅलेन्स डाएट, व्यवस्थित जेवणा, बॅलेन्स डाएट ज्याला म्हणतात की जेवणामध्ये सगळे खनिज पदार्थ सगळे अवेलेबल आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळे तुम्हाला योग्य प्रकारात मिळत आहे। एक्झरसाईज, रेग्युलर एक्झरसाईज, व्यवस्थित झोप म्हणजे 6 to 7 hours क्वालिटी स्लीप ज्याला म्हणतात, स्क्रीन टाईम कमी ठेवणे, फार स्ट्रेस न घेणे कुठल्याही गोष्टीचा, मग तो कामाचा असेल, पर्सनल लाईफचा असेल, फार स्ट्रेस न घेणे, ह्या पॅरामीटर्सवर तुमचा इम्युनिटी अवलंबून आहे। तुम्हाला जर आता वाटत असेल की आता कोरोना आला तर मला माझा इम्युनिटी मी आता कसा वाढवू, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आतापर्यंत जर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी नसेल घेतली तर आता घ्या, आता ह्या गोष्टींची काळजी घ्या, ज्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी तुमची वाढणार। हां, आणि अजून असे काही मेडिसिन्स आहेत जे तुमची इम्युनिटी वाढवायला हेल्प करतात, जसं व्हिटॅमिन सी जी आहे,
ते तुमचं विटॅमिन सी हे मेडिसिन तुमचं इम्युनिटी वाढवायला हेल्प करतं. विटॅमिन सी जे आहे ते सगळ्या लिंबू वर्गीय फळं जे असतात जसं संत्री किंवा मोसंबी आवळा लिंबू स्वतः ह्या फळामध्ये आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जसं पालेभाज्या ज्या आहेत सगळ्या मिरची आहे हिरवी मिरची त्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात अवेलेबल असते. पण विटॅमिन सी जे आहे ते वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळणारं विटॅमिन आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या वस्तू जेव्हा तुम्ही वापरणार आहात तेव्हा फार त्याला अगदी घासून घासून धुवून जर तुम्ही वापरलं तर ते विटॅमिन सी निघून जाऊ शकतं त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही सप्लिमेंट्स घेऊ शकता, विटॅमिन सीचं तुम्ही मेडिसिन घेऊ शकता, ज्याने तुम्हाला डाएटमधून पण मिळणार आणि सप्लिमेंट्स पण तुम्हाला विटॅमिन सी वाढवायला हेल्प करणार. ते जसं मी सांगितलं की ते वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे तर ते आपल्या शरीराच्या पाण्यामध्ये पण विरघळतं आणि युरिन थ्रू बरेचदा ते निघतं. त्याच्यामुळे विटॅमिन सी एक्सेस आपल्या शरीरामध्ये फारसं होत नाही. पण तरीही तुम्ही हे कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवं. जरी ते तुम्हाला OTC ओवर द काउंटर अवेलेबल असेल तरीही तुमच्या डॉक्टरांना एक फोन करून विचारा की मी हे औषध घेऊ का. डॉक्टर तुम्हाला नाही म्हणणार नाही पण तुमची हिस्ट्री बघतील आणि मग तुम्हाला ग्रीन सिग्नल देतील की तुम्ही हे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी अजून काही टिप्स मला द्याव्याशा वाटतात. सर्वप्रथम बॅलन्स डाएटबद्दल मी जे बोललं त्याच्यामध्ये तुम्ही जे सीड्स आहेत वेगळे वेगळे फ्लॅक्स सीड्स ज्याला आपण अळशी म्हणतो फ्लॅक्स सीड्स आहेत, पम्पकिन सीड्स आहे, वॉटरमेलन सीड्स आहे, ह्याचं कॉम्बिनेशन तुम्ही करून ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकता. पुरेशी झोप जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि पॅकेज्ड फूड जे आहे म्हणजे जसं बाहेर जे तयार मिळणारं जे फूड आहे ते तुम्ही कमी करायचं आहे तुमच्या जेवणामध्ये. पॅकेज फूड तुम्ही कमी करा. असं जेवण ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स घातलेले आहेत हे तुम्ही कमी प्रमाणात खा. ह्याने पण तुमची इम्युनिटी वाढायला मदत होते. आणखी मेडिटेशन, कुठल्याही पद्धतीचं मेडिटेशन, असं एक पर्टिक्युलर मेडिटेशन तर नाही सांगू शकत की तुम्ही अमुकच मेडिटेशन करा. कुठलंही मेडिटेशन आजकाल इंटरनेटवर तुम्हाला बरीच माहिती मिळणार. मेडिटेशन करा, रिलॅक्स व्हा, ज्याने तुमचं इम्युनिटी तुमचं स्ट्रेस कमी होणार. तुम्ही घरच्या घरी प्राणायाम करू शकता, योगा करू शकता, त्याने पण तुमची इम्युनिटी वाढते.